नमस्कार मित्रांनो, गुरुकुंभ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की इंग्रजी वाचन कसं करायचं. बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना इंग्रजी वाचन जमत नाही किंवा त्यांना अवघड वाटत असतं. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हेही माहीत असतं की बाराखडी कशी असते. अ साठी ए वापरत असतो, आ साठी डबल ए वापरणार आहे, क साठी के वापरतो, का साठी के वापरतो, कला पहिली वेलांटी दिली तर के आय येतो, पूर्ण बाराखडी पाठ आहे, परंतु तरीसुद्धा इंग्रजी वाचन येत नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच बघणार आहे की क साठी वापरणार आहे आपण के ए, ठीक आहे, के ए वापरतो, सर्वांना माहिती आहे. अ साठी वापरत असतो ए, त्याच्यानंतर आ साठी वापरत असतो डबल ए, त्याच्यानंतर ग साठी वापरत असतो जी ए, हे सर्वांना बाराखडी येते. त्याच्यानंतर वेलांटी असेल, पहिला उकार असेल, सर्वांना येतो, तरीसुद्धा इंग्रजी वाचन जमत नाही, अवघडल्यासारखं वाटतं किंवा प्रयत्नही करत नाही. मग त्यांच्यासाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी जर हा व्हिडिओ, हे लेक्चर जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर 100% तुम्हाला सांगतो खात्रीने तर तुम्हाला वाचन येणार आहे. तर बघा, आपल्याला जी आज बाराखडी घ्यायची हा क्रज असणार आहे, हा रफारचा. तर याच्यामध्ये र अधिक काय असणार आहे, क. मग क्र र साठी काय वापरत असतो आपण आर, आणि क साठी काय वापरणार आहे आपण के. क्र बरोबर आर अधिक के, म्हणजे क्र साठी काय झालं तुमचा आर के. त्याच पद्धतीने ख्र साठी काय तयार होणार आहे आर के एच, ग्र साठी काय तयार होणार आहे तुमचा आर जी, आर जी. ग्र साठी काय तयार होणार आहे आर जी एच, चर साठी काय तयार होणार आहे आर सी एच. तसं पूर्ण तुम्ही नेपर्यंत लिहू शकता आणि पाठसुद्धा करायची आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा क्र. त्याच्यानंतर पुढचा असणार आहे क्रू. काय असणार आहे क्रू, कसा तयार होतो, क अधिक र अधिक उ. क साठी वापरणारे के, त्याच्यानंतर वापरणारे आर, आणि नंतर वापरणारे आपण यू, के आर यू. म्हणजे हा जो क्रू असणार आहे, काय तयार झाला क्रूचा, के आर यू. त्याच्यानंतर जो क्रूचा झाला, क्रूचा काय लिहिणार आहे आपण के एच आर यू. ग्रूचा काय लिहिणार आहे जी आर यू. ग्रूचा काय लिहिणार आहे जी एच आर यू. ही झाली क्रची, ही झाली क्रूची. तर ह्या पद्धतीने तुम्ही नेपर्यंत लिहू शकणार आहे ही क्र आणि हा क्रू. त्याच्यानंतर पुढची बाराखडी बघायची आपल्याला, ती असणार आहे क्या. काय असणार आहे क्या, बघा. क्यासाठी काय वापरणार आहे तुम्ही के वाय. त्याच्यानंतर ख्या. ख्यासाठी काय वापरणार आहे के एच वाय. हा जो क्या असणार आहे, हा क्या कसा तयार होणार आहे, क अधिक य अधिक अ. क साठी के, य साठी वाय, आणि ए साठी काय तुमचं असणार आहे अ. ख्यासाठी के एच वाय. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं ग्या, ग्यासाठी काय असणार आहे तुमचा जी वाय ए. घ्यासाठी काय असणार आहे जी एच वाय ए. त्याच्यानंतर ही झाली क्याची. आता पुढे बघू आपण क्र. काय बघू, क्र. क्र साठी क अधिक काय असणार आहे र. मग क साठी काय वापरत असतो आपण के, आणि र साठी काय वापरणार आहे आपण आर. बघा, तर क्र साठी काय वापरणार आहे के आर, के प्लस आर, म्हणजे काय असणार आहे के आर. क्र झाली, क्या झाली, क्रू झाली, त्याच्यानंतर क्र. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं कला काय जोडायचं आहे य, के वाय. खला काय जोडायचं आहे य, ख के वाय. त्याच्यानंतर ग्य काय लिहिणार आहे, ग्य जी वाय. ही सर्व बाराखडी जर तुम्ही तोंडपाठ केली तर तुम्हाला पूर्णपणे इंग्रजी वाचन येणार आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करण्याचं विसरायचं नाही, जेणेकरून येणारे जेही नवनवीन व्हिडिओ असतील तर ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.